आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या. शिवसेनेचे सचिव सुरज चव्हाण यांची ईडी विरोधात उच्च न्यायालयात याचिका. ईडीने राजकीय सूडभावनेतून अटक केल्याचा आरोप. कोरोना काळातील खिचडी पुरवठा अनियमितता प्रकरणामध्ये सुरज चव्हाण यांना अटक. काँग्रेसच्या नेत्या रश्मी बर्वेंना सुप्रीम कोर्टाकडूनही दिलासा. जात वैधता प्रमाण प्रकरणामध्ये क्लीन चीट. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाकडून कायम. राज्य सरकार सत्ताधाऱ्यांचा विरोधी नेत्यांवरही मेहरबान. जयंत पाटील बाळासाहेब थोरातांच्या साखर कारखान्यांना व्याज अनुदान. अमित देशमुख विश्वजित कदमांचाही समावेश. अंतरवाली सराठीमध्ये सरांगेंच्या उपस्थितीमध्ये आज दुपारी 2 वाजता महत्वाची बैठक. राजकीय अभ्यासक वकील निवृत्त अधिकारी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित राहणार. बाबा सिद्दीकींच्या हत्येप्रकरणी पोलीस सुरक्षा रक्षक निलंबित. सिद्दीकींच्या सुरक्षा रक्षकाकडून चूक झाल्याचं तपासामध्ये निष्पन्न. कॉन्स्टेबल श्याम सुनावणींवर निलंबनाची कारवाई. नागपूरमधील श्याम मानव यांच्या कार्यक्रमात गोंधळाच्या प्रकरणामध्ये भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल. 16 तारखेला झालेल्या कार्यक्रमात पोलिसांना धक्काबुक्की आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा ठपका. विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करता यावं यासाठी नाव नोंदणीचा आजचा शेवटचा दिवस. नाव प्राधान्यानं मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्याचं राज्य निवडणूक आयोगाचं आवाहन. परीक्षा काळामध्ये शिक्षकांना निवडणूक कामं हे मुलांच्या शिक्षणाच्या अधिकाराचं उल्लंघन. पालकांचं उच्च न्यायालयामध्ये आव्हान. सोमवारपर्यंत याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे न्यायालयाचे आदेश.